मस्तपैकी सुळीच्या वड्या करूया सोप्या पद्धतीनं. कसं करायचं चला बघूया. एक वाटी दही, एक वाटी बेसन, ही व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया. दोन वाटी पाणी, तर या दह्याच्याच वाटीत मी घेते आहे. आणि पहिला सगळं एकदम मिक्स करायचं नाही, आधी एक वाटी घालायचं आणि हे व्यवस्थित पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गोळे गुठल्या होता कामा नाहीत असं. एकदम छान स्मूद अशी पेस्ट व्हायला पाहिजे. अजून एक वाटी पाणी. असा छान घोळ तयार व्हायला पाहिजे. एक अर्धा चमचा हळद, नंतर हिरवी मिरची जी आहे ती मस्तपैकी एक चमचाभर ठेचलेली, आणि चवीपुरता मीठ. आणि आता हे छान सगळं एक जीव आपण घुसळून घेऊ. आता कढई घ्यायची आणि ह्याच्यामध्ये एक थेंबर तेल घालायचं. आणि हे तेल जे आहे हे कढईला जरा सगळीकडे लावून घ्यायचं. आणि आता काय मस्तपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं. हे घट्ट होईपर्यंत ह्याला कंटिन्युअस हलवत राहायचं. आता ह्याला कंटिन्युअस आपण स्टर करत राहायचं आहे, कारण हे घट्ट होतं लगेच. आता इथं बघा, हे आपलं मिश्रण जे आहे हे घट्ट होत आलं आहे, आणि हे कंटिन्युअस तुम्ही जर हलवत राहिला तर गुठल्या होणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे कंटिन्युअस असं आपण मिक्स करत राहायचं. अगदी 5 ते 7 मिनटात तयार होतं. आता ज्या ट्रेमध्ये आपल्याला या सुळीच्या वड्या पसरवायच्या आहेत त्याला थेंबभर तेल लावून घ्यायचं. फार पण नाही, कारण का सांगू, नाही तर ते पसरत नाही अगदी. हे बघा असं. आणि सरळ टिश्यू पेपरनी एक्स्ट्रावालं असं काढून टाकायचं. ह्याला अजून हे कच्चं आहे, कारण का सांगू, असं हे साईडला लागलेलं असतं ना, हे बघा हे असं इझिली निघतं. नाहीतर काय होतं, ह्याला एक पापुद्रा येतो, म्हणजे समजायचं की हे आपलं होत आलं आहे, आता हे नाही होत आहे. आणि प्लस ह्याला ना एक छान ग्लेज येते. ग्लेज आलं की समजायचं की आपलं हा जे खांडवीचं मिश्रण आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे. पण हे शेवटपर्यंत आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करतच राहायचं आहे. आता इथं बघा, बऱ्यापैकी हे होत आलं आहे, तरीही आपण एक टेस्टिंग करायचं. कसं, तर थोडासा सॅम्पल आपण इथं लावून बघायचं. आता बघा, ही इतकी इझिली अशी निघते, म्हणजे आपली ही वडी तयार आहे. मस्तपैकी हे असं पसरून घेणे. आता हा ट्रे लावून तयार आहे, हा बाजूला ठेवूया. असेच आणि एक 2-3 ट्रे मी तयार करून घेते. हा ट्रे मोठा आहे, त्यामुळे आपण मधून ह्याला कट करून घेऊया. हे जे सुरुवात आहे ही अलगद अशी उचलायची, आणि ह्याला अगदी प्रेमाने असं रोल करायचं. आणि ह्याला हलकेच उचलून
असं ठेवायचं. ओलं खोबरं, हां, आणि ह्याच्यासाठी आता चुरचुरीत अशी फोडणी तयार करायची. तेल गरम केलं आहे, मोहरी, कढीपत्ता, थोडे तीळ आणि विष्णूजींचा हिंग. आणि आता ही फोडणी आपल्या या परफेक्ट सुरळीच्या वड्या किंवा खांडवी कशी करायची तुम्हाला शेअर केले. अजिबात टेन्शन न घेता एकदम शांत डोकं ठेवून फक्त 10 मिनिटात ह्या वड्या तयार होतात आणि किती फास्ट होतात, किती इझिली होतात हे तुमच्या शेअर केलेलं आहे. अगदी प्रेमाने शांतपणे करा. वड्या जमणार म्हणजे जमणार, आणि नाही जमलं तर कमेंट्समध्ये कळवा, मी आहे ना तुम्हाला हेल्प करायला. ही रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज.